हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यात मान्सूनची 10 दिवसांची विश्रांती, कोकण वगळता इतर सर्व भागात येलो अलर्ट, कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत, तांत्रिकरणामुळे लोकल ट्रेन 15-20 मिनिट उशिरानं रेल्वे स्थानकावरती, प्रवाशांची गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना आता मासेमारीचे वेध, 1 ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठवणार, समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमार बांधवांच्या मोठी सज्ज। पावसामुळे फुलं महागली, उत्पादन 50% घटलं, फुलांच्या दरात 20-25% वाढ। पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस, मात्र अद्याप राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अद्याप पीक विम्यासाठी अर्ज का केला नाही, शेती कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला नाही, त्यामुळे या योजनेची मुदत 15 दिवसांनी वाढवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होती आहे। आयकर विवरण दाखल करण्याचा शेवटचा दिवस, रविवारी 6 कोटींहून अधिक जणांनी भरला आयटीआर। इयत्ता 11वीच्या प्रवेश निश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, विशेष प्रवेश फेरीत 80,039 विद्यार्थ्यांना पसंतीचं महाविद्यालय। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात येणार, ठाणे विभागानं यंदा 1,500 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला, यासाठी आरक्षणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 400 बसेसचं आरक्षण झालंय। गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला 15 तासांचं वेटिंग, 10 तासांच्या प्रवासासाठी तब्बल 15 तास गाडीतच अडकून पडणार, रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका। H3N2 या विषाणूनं धोकादायक अशा स्वाइन फ्लू आणि कोरोना या विषाणूंनाही मागे टाकलं, सध्या H3N2 विषाणूची बाधा वाढली, एकूण रुग्णांपैकी 95% रुग्ण हे या विषाणूचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावरती, दगडूशेठ गणपती मंदिरात करणार पूजा, तर मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं केलं जाणार सन्मानित। राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणी पुन्हा कोर्टात सुनील मोदी यांची मुंबई हायकोर्टात नव्यानं याचिका, स्थगितीबाबतच्या निर्णयाचं काय होणार याची उत्सुकता। खासदार राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणावरती माझगाव कोर्टात सुनावणी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टानं बजावलं समन्स। संभाजी भिडेंविरोधात माळी समाज आक्रमक, बुलडाण्यामध्ये आज होणारा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी, खामगाव पोलिसात भिडेंविरोधात तक्रार दाखल।